विद्यार्थ्यांनो आपण कालच्या पीरियड मध्ये मार्केटिंग एंड रिटेल मैनेजमेंट तिसऱ्या पेपर मधील दुसरा जो चैप्टर आपण सुरू केलेला आहे त्यामधील वस्तु जीवन चक्र किंवा प्रॉडक्ट लाइफ सायकल हे आपण सुरू केलेला आहे वस्तूचं आणि वस्तूविषयीची बरीचशी माहिती आपण पाहिलेली आहे। वस्तूची उपयोगिता काय आहे यावरून आपण ती वस्तु खरेदी करण्याचा निर्णय घेत असतो। बाजारामध्ये येणारी वस्तु आज जी वस्तु आहे उद्या ती बाजारामध्ये असेलच याची शाश्वती आपण देऊ शकत नाही, कारण दिवसेंदिवस बाजारामध्ये ही फॅशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बदल होऊ शकत असतात किंवा वेगवेगळ्या बदल होतात आणि त्यानुसार उपभोक्ता ग्राहक ह्या नवीन नवीन वस्तु वापरात आणत असतात। बाजारामध्ये विक्रीला येणाऱ्या ज्या वस्तु आहे स्पर्धात्मक दृष्ट्या जेव्हा आपण त्याची निर्मिती करतो इनोव्हेशन निर्मिती करत असताना त्यासाठी लागणारी साधन सामग्री आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल कमीत कमी वापरून कमीत कमी पैशामध्ये कमीत कमी किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीचा माल देण्याचा प्रयत्न यामध्ये करत असतो। दुसरा आहे की जेव्हा त्याची ग्रोथ होते जास्त लोकांना आवडीनिवडीनुसार त्यांच्या मागणीनुसार जेव्हा ती वस्तु लोकांना आवडायला लागते त्या कॉम्पिटिशननुसार आपली वस्तु योग्य क्वालिटीची मार्केटमध्ये देऊन जास्तीत जास्त डिस्ट्रीब्यूशन त्या ग्राहकापर्यंत आपण कसं पोहोचू शकतो वेगवेगळ्या मार्गाने जाहिरात करणे डिस्ट्रीब्यूशन करणे ग्राहकांना चांगल्या क्वालिटीचा माल देणे हे यामध्ये वस्तूचा आपल्याला ग्रोथ करता येतो। हे दोन भाग आपण कालच्या पिरियडला बघितले। विद्यार्थ्यांनो आज आपण पाहणार आहोत मॅच्युरिटी म्हणजे वस्तु जीवन चक्र और प्रॉडक्ट लाइफ सायकल यामध्ये आपण आज पाहणार आहोत की मॅच्युरिटी परिपक्वता अवस्था। परिपक्वता अवस्था जी आहे ही फार महत्त्वाची भूमिका यामध्ये बजावत असते। विद्यार्थ्यांनो विशिष्ट वस्तूंच्या उत्पादनामध्ये मिळणाऱ्या नफ्याच्या आकर्षणामुळे व इतर कारखानदार ही त्या वस्तूच्या उत्पादनाला प्रारंभ करतात। बघा आता ही जी परिपक्वता अवस्था आहे मॅच्युरिटी अवस्था आपल्या वस्तूची मॅच्युरिटी अवस्थेमध्ये आता आलेली आहे, मागणी वाढलेली आहे, मग अशा वेळेस वस्तूच्या उत्पादनामुळे त्या वस्तूच्या उत्पादनामध्ये मिळणाऱ्या नफ्याच्या आकर्षणामुळे वस्तूमध्ये जो नफा मिळू लागला त्याचं जे आकर्षण होऊ लागलं त्यामुळे काय होणार इतर कारखानदार ही त्या वस्तूच्या उत्पादनाला प्रारंभ करतात। काय होते की लोकांना वाटते की याचा हिची ही वस्तु फार मोठ्या प्रमाणात चालू आहे लोक फार खरेदी करू लागले आहे मग अशा वेळेस इतर कारखानदार त्या वस्तूचं निर्मिती करायला सुरुवात करतात, कारण त्यांना वाटते की आता ही जी वस्तु आहे ही मोठ्या प्रमाणावर मार्केटमध्ये विक्री होत आहे। एक उदाहरण द्यायचं झालं एखाद्याने समजा चहा किंवा एखादी भज्याचं दुकान टाकलेलं असेल गाडी टाकलेली असेल खूप चालत असेल दररोजचा 5-6 हजार रुपयाचा त्याचा बिझनेस होत असेल तर पाहणारा दुसरा एखादा काय करतो त्याच्या बाजूला दुसरी गाडी टाकतो। आता दुसऱ्याने ती गाडी टाकल्यानंतर तुमचा जो बिझनेस आहे तो डिस्ट्रीब्यूट होतो नफा तिकडे जातो तुमचा जो सेल आहे तो कमी होतो। अशा प्रकारेच यामध्ये उत्पादनामध्ये मिळणाऱ्या नफ्याच्या आकर्षणामुळे कारखानदारही त्या वस्तूच्या उत्पादनाला प्रारंभ करतात, त्यामुळे
बाजारात स्पर्धा निर्माण होते आणि नफ्यात स्थैर्य प्रस्थापित होते किंवा सर्वांना फक्त साधारण नफाच मिळू शकतो. बरोबर आहे. आणि म्हणून असं अशा या मॅच्युरिटीचं व्यवस्थापन करत असताना या अवस्थेच्या व्यवस्थापनामध्ये काही महत्त्वाची कार्ये आहे. नंबर एक, वस्तूची गुणवत्ता सुधारणे. कॉम्पिटिशन वाढलेली आहे, मग अशा वेळेस काय करणार, आपली वस्तूची जी गुणवत्ता आहे, क्वालिटी ऑफ युअर प्रॉडक्ट, ती सुधारणे. म्हणजे ही वस्तू 10 रुपयाला आपण विकत असेल, समोरचा वस्तू 10 रुपयाला घेत असेल, परंतु आपल्या वस्तूची जी क्वालिटी आहे, याची जी चव आहे, ती त्या वस्तूमध्ये ग्राहकाला मिळायला नको. एकदा ती वस्तू तो घेणार, दुसऱ्यांदा आपल्याकडेच येणार. म्हणजे क्वालिटी. नंबर दोन, वस्तूच्या उपयोगामध्ये वाढ करणे. ही आपली जी वस्तू आहे, एक वर्ष चालत असेल आणि त्याची सुद्धा वस्तू एकच वर्ष चालत असेल, तर या कॉम्पिटिशन मध्ये ही वस्तू 2 वर्ष कशी टिकून राहणार, 2 वर्ष कशी क्वालिटी चांगली देणार, याकडे आपण भर दिला पाहिजे. आणि नंबर 3, नवीन ग्राहकांचा शोध घेणे. नवीन नवीन ग्राहक आपण वाढवणे, त्यांचा शोध घेणे. नंबर 4, वस्तूचे नवीन उपयोग शोधणे. अशा प्रकारे ही परिपक्वता अवस्था, मॅच्युरिटी अवस्थेमध्ये आपण व्यवस्थापन मॅनेजमेंट करू शकतो. आता यामध्ये शेवटची अवस्था आहे तुमची समाप्ती उतार अवस्था, ज्याला ऑब्सुलेन्स ऑर डिक्लाइन असं आपण म्हणतो. तर हे जे डिक्लाइन आहे, जसं बालपण, जन्म, बालपण आणि यंगस्टर ज्याला आपण तरुण्य म्हणतो आणि म्हातारपण, त्याचप्रमाणे ह्या वस्तूचं सुद्धा निर्मिती, त्याच्यानंतर त्याचं बालपण, तरुणपण आणि मग आता हे शेवटी त्याचं डिक्लाइन, समाप्ती उतार अवस्था. कुठलीही वस्तू ही शेवटपर्यंत चालत नसते. कोणत्याही वस्तूला एक समाप्ती असते आणि मग ही आपली वस्तू सुद्धा एका विशिष्ट काळानंतर ती कालबाह्य होणार, शेवटची घटका मोडणार. अशा वेळेस त्या वस्तूला स्पर्धकांची संख्या विशिष्ट मर्यादेपलीकडे वाढल्याने वस्तूच्या विक्रीसाठी गळे कापू स्पर्धा निर्माण होते. खूप आपली वस्तू विक्री होत आहे, मग अशा वेळेस खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धा निर्माण होते, गळे कापू स्पर्धा निर्माण होते. आपल्या विक्रीला कसा चाप देता येईल, अशा प्रकारच्या स्पर्धा निर्माण होतात. आणि आपला जो उपभोक्ता ग्राहक आहे तो दुसरीकडे टर्न होतो, डायव्हर्ट केला जातो. आणि मग सर्व स्पर्धक आपल्या वस्तूची विक्री वाढवण्याच्या दृष्टीने सर्व सामर्थ्यानिशी बाजारपेठेमध्ये उतरतात. आणि मग गळे कापू स्पर्धेमुळे नफ्याचे प्रमाण कमी कमी होत जाते. कमी कमी होतो मग नफा, कारण काय की स्पर्धा वाढते, विक्री कमी होऊन जाते. यामुळे आपली स्पर्धा वाढल्यामुळे आपला कमी नफा होतो, व्यवसाय संघटनेला तोटा होऊ लागतो. आणि मग यामध्ये जी आपली व्यवसाय संघटना आहे त्याला आपल्या तोटा होऊ लागतो. आणि मग हा जो होणारा जो तोटा आहे, या तोट्यामुळे शेवटी सातत्याने तोटा होत राहिल्यास वस्तूचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. म्हणजे समाप्ती. मग कसं व्यवस्थापन करणार, मग ही वस्तू समाप्त करून
या पद्धतीची नवीन वस्तू तयार करणे, नवीन वस्तूला जन्म देणे, नवीन वस्तूची निर्मिती करणे, बरोबर, म्हणजे नवीन वस्तूचा शोध घेणे, वस्तूमध्ये नाविन्य दाखवणे, वस्तूला एखादं नाविन्य दाखवणे, मध्यस्थांची संख्या कमी करणे व हप्तावारीने विक्री करणे. मध्यस्थ जे आहे ज्याला आपण अडत्या म्हणतो त्याचे ते कमी करणे आणि हप्तावारीने वस्तू विक्री करणे. वेष्टनाचे प्रकार बदलणे. तुम्ही बघा आता जे समजा पेस्ट असतील किंवा तुमचे बिस्किट असतील, पार्लेजी असेल, गुड डे असेल, इत्यादी प्रकारचे चहा असेल, रेड लेबल असेल, ह्यांचे वेस्टर्न जे आहेत बाहेरचे हे दर 6 महिन्याने चेंज केल्या जातात, बदलण्यात येतात. कारण कस्टमर तेच ते बघू बघू काय होतो, बोर होतो आणि त्यांना नवीन ऑफर दिल्या जातात. म्हणजे त्यांचं लक्ष आपल्या मालाकडे, आपल्या वस्तूकडे कसं जास्त केंद्रित राहणार हे लक्ष त्यामध्ये घातले जाते. वेगवेगळे डावपेच, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी सेल करण्याच्या ह्या कस्टमरसाठी हा जो निर्माता आहे हा आखत असतो. नवीन नवीन डावपेच तयार करून कस्टमरची जी बुद्धी आहे, कस्टमरला आपल्याच वस्तूकडे खेळत ठेवण्यासाठी कसं ठेवता येईल, त्यांना वेगवेगळे डिस्काउंट कसे देता येईल, त्यांना जास्तीचा माल कसा देता येईल, असे वेगवेगळे प्रकारचे स्ट्रॅटेजी तयार करून कस्टमरला आपल्याच मालाकडे ठेवल्यात येत असतो. तर अशा पद्धतीने हे वस्तूचं एक जीवनचक्र आपल्या लाईफ सायकलप्रमाणे हे प्रॉडक्ट लाईफ सायकल आहे, त्यावर आधारित आहे. मग यामध्ये प्रवर्तन परिचय अवस्था, विकास किंवा वाढ अवस्था, परिपक्वता अवस्था आणि समाप्ती उतार अवस्था अशा प्रकारच्या ह्या 4 अवस्था यामध्ये आपल्याला दिसून येतात. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने याचे नोट्स वगैरे तुम्ही तयार करा. नोट्स तयार करून आपल्याला हे जे 4 अवस्था आलेल्या आहे याच्यावर जास्तीत जास्त आपल्याला कसा प्रकाश टाकता येईल आणि त्याचा तुम्हाला अभ्यास कसा करता येईल हा अभ्यास करावा. आणि या प्रकारे वस्तू जीवनामधील या सर्व अवस्थांना विपणन व्यवस्थापनामध्ये, वस्तू जीवनामधील या सर्व अवस्थांना विपणन व्यवस्थापनामध्ये वस्तू जीवन चक्र संकल्पना असे म्हणतात. बघा, वस्तू जीवनामधील या सर्व अवस्थांना, ह्या 4 ज्या अवस्था आहेत वस्तू जीवन चक्राच्या, या 4 अवस्थांना, वस्तू जीवनामधील अवस्थांना विपणन व्यवस्थापनामध्ये वस्तू जीवन चक्र संकल्पना असे म्हणतात. आणि म्हणून ही वस्तू जीवन चक्र संकल्पना जी आहे ही जीवन चक्राची यावरून आपल्याला कल्पना येऊ शकते. आणि त्याप्रमाणेच वस्तू ज्या आहे ह्या नवीन नवीन आपण त्याचा शोध कसा लावू शकतो, कशा प्रकारे मार्केटमध्ये त्याची स्पर्धा असते हे आपल्याला यावरून दिसून येईल.